नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील सावरकर, हिंदुस्तान पोस्टच्या नव्या शो मध्ये तुमचं स्वागत. आज आपण एका नव्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. हा लोकसभा मतदारसंघ आता गाजतोय त्या एका बातमीमुळे. ही बातमी अशी आहे, आनंदाच्या शिधासोबत दारू आणि बियर देऊ असं आश्वासन वनिता राऊत नावाच्या एका उमेदवारानं, ते पण महिला उमेदवारानं दिलंय. दारूबंदी असलेला चंद्रपूर जिल्हा या एका बातमीमुळे चर्चेत आलाय. इकडचे उमेदवारही ठरलेले आहेत. म्हटलं तर ही जी लढत आहे ही लक्षवेधी ठरणार आहे, कारण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले, मंत्री राहिलेले सुधीरभाऊ मुनगंटीवार इथून लोकसभेत जाण्याकरता तयारी करत आहेत. आणि त्यांच्या सोबत आहे बाळू धानोरकर, दिवंगत बाळू धानोरकर यांची पत्नी. त्यामुळे सहानुभूतीचा एक मुद्दा लक्षात घेतला तर ही लढत लक्षवेधी ठरणार असं आतापासून चर्चा आहे. स्थानिक पातळीवर काय चाललंय, ग्रासरूटला काय परिस्थिती आहे दोन्ही पक्षांमध्ये, आणि अशा काही बातम्या ज्या आल्या आहेत की दारू आणि बियर देऊ हे का घडतंय, अशा स्वरूपाचा प्रलोभन या ठिकाणी देण्याची गरज का पडतीये, सर्व गोष्टींचा वेध घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी या विदर्भ पूर्ण विदर्भावर लक्ष ठेवून असणारे आमचे हिंदुस्तान पोस्टचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, दीपक कैतके. दीपक, तुमचं स्वागत. धन्यवाद. दीपक, लोकसभा मतदारसंघाची ओळख मी जी करून दिली या व्यतिरिक्तची ओळख पण तुम्ही लोकांना सांगावी. आणि हे सगळं जे आता सुरू झालंय चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात या एका बातमीमुळे जी चर्चा सुरू झाली त्यावरही तुम्ही लक्ष देत आहे, तर त्याबाबत आम्हाला जरा माहिती द्या. विशेषतः तसं पाहिलं तर हा चंद्रपूर मतदारसंघ हा नेहमीच मागच्या निवडणुकीच्या काळात देखील अशाच प्रकारच्या दारूच्या विषयांवरून या ठिकाणी निवडणूक रंगली होती. इथे असलेली दारूबंदी उठवण्याचा विषय होता आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं 2019 तेव्हा दारूबंदी या ठिकाणची उठवली, परंतु एक महिला उमेदवारानेच अशा प्रकारची मागणी केली. आणि आता तर चक्क एक उमेदवार आहेत, महिला उमेदवार आहेत, त्यांनी दारू आनंदाच्या शिधासोबत ब्रँडेड विस्की देखील देण्याची वार्ता आली आहे. मागच्या निवडणुकीत देखील अशाच प्रकारचा विषय आला होता आणि ही निवडणूक पूर्ण राज्यभर गाजली होती दारूच्या विषयावरती. परंतु तसं पाहिलं तर हा मतदारसंघ हा चंद्रपूरमध्ये 4 लोकसभा विधानसभा मतदारसंघ यात येतात आणि यवतमाळचे 2 मतदारसंघ येतात. आणि यातील 3 मतदारसंघ हे तसे पाहिले गेले तर कुणबी बहुल मतदारसंघ आहेत आणि सुधीर मुनगंटीवार हे बराच काळ चंद्रपूरला लाभलेले पालकमंत्री असल्या कारणाने त्यांचा परिचय पूर्ण लोकसभा मतदारसंघाला बऱ्यापैकी आहे. परंतु यवतमाळ मधील आळणी आणि वणी अशा दोन्ही मतदारसंघांमध्ये जे कुणबी मतदार आहे आणि त्यातल्या त्यात चंद्रपूरचे जे माजी दिवंगत खासदार आहेत ते काही काळात अगोदरच 2019 निवडणुकीच्या वेळेसच शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले होते, परंतु ते ज्या समाजातनं येतात त्या समाजाचं मताधिक्य त्या ठिकाणी भरपूर आहे, त्यामुळे त्यावेळेस त्यांचा विजय जो होता तो सोपा झाला असं देखील म्हणता येईल. परंतु सुधीर मुनगंटीवार यांनी पालकमंत्री असताना पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारचं कामकाज केलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी देखील ती एक जमेची बाजू ठरणार आहे. आत्ताचा जो आढावा तुम्ही घेताय, म्हणजे आत्ताचं जे गणित तुम्ही सांगताय त्याला पार्श्वभूमी थोडी ऐतिहासिक याच्या पूर्वीची जर आपण बघितली तर साधारणतः काँग्रेसचा गड राहिलेला चंद्रपूर भाजपकडे कसा परावर्तित झाला आणि आज परिस्थिती, म्हणजे धानोरकरांनी पक्ष बदलून पुन्हा काँग्रेसमध्ये गेल्यानंतर
तिकडचं चित्र काय होतं आणि ते चित्र आता बदलेल असा जो ठाम विश्वास भाजप व्यक्त करत आहे आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार हमखास निवडून जातील ही जी घोषणा दिली जाते 400 पार करण्याचा एक आणखी हमखास विजयाची खात्री असलेला एक जागा म्हणून जे सांगितलं जात आहे त्यात कितपत तथ्य आहे स्वप्नेजी? असं पाहायला गेलं तर चंद्रपूर मतदारसंघातनं हंसराज आहेत हे भाजपचे त्या ठिकाणून 4 वेळा खासदार झालेले लोकसभेवर गेलेले आणि 2014 ला केंद्रीय गृहराज्य मंत्री देखील होते आणि त्यांनी 4 वेळा या ठिकाणाहून विजय मिळवलेला आहे. त्यामुळे भाजपसाठी तसं पाहायला गेलं तर उमेदवार तगडा उमेदवार न मिळाल्यामुळे म्हणा किंवा आधीही भाजपसाठी हा चांगला मतदारसंघ होता, परंतु येथील जातीय समीकरण पाहता या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात असलेली कुणबी मत जी आहेत त्यामुळे कुठेतरी हा मतदारसंघ आणि त्यातही त्यांचे दिवंगत पती धानोरकर बाळू धानोरकर यांच्या गेल्याने जे सिंपथी वोट आहेत ते देखील त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. आणि पूर्वी 2019 पर्यंत त्यांचा राजकारणात कधीही सक्रिय सहभाग नव्हता, परंतु वरोरा विधानसभा मतदारसंघात जेव्हा मोकळा झाला त्यांचे पती खासदारकीला निवडून गेले तेव्हापासून प्रतिभा धानोरकर यांनी या मतदारसंघात केलेलं काम आणि त्यांचं माहेर जे आहे ते यवतमाळ जिल्ह्यातून येतं आणि तो विधानसभा मतदारसंघ देखील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येतो, तर त्याचा दुहेरी फायदा घेण्याचा प्रयत्न प्रतिभा धानोरकर यांच्याकडनं केला जातोय. आणि सुधीर मुनगंटीवार यांची जमेची बाजू जर विचारात घेतली तर ते पूर्ण चंद्रपूर मतदारसंघासाठी एक परिचित असा चेहरा आहे. राज्याचे प्रदेश अध्यक्ष राहून गेलेले आहेत, भाजपचे एक पॉवरफुल असे नेते आहेत आणि त्यांनी आपल्या प्रदेश अध्यक्ष किंवा पालकमंत्री असताना सलग जवळपास 8 वर्षांपासून त्यांनी पालकमंत्री पद घेतलेलं आहे आणि त्या काळात केलेला चंद्रपूरचा विकास हा देखील त्यांच्यासाठी मोठा जमेचा भाग असेल. परंतु या ठिकाणी असलेला त्यांचा आणि हंसराज आहिर यांच्यातला असलेला एक सुप्त वाद देखील त्यांना नुकसान पोहोचवू शकतो, कारण 2020 साली हंसराज आहिर यांनी पराभवानंतर एक जाहिरात इथल्या लोकल पेपर्सनं दिली होती, त्यामध्ये कोणत्या मतदारसंघातनं त्यांना किती मतं पडली होती हे त्यांनी दिलं होतं आणि त्यामध्ये सुधीर मुनगंटीवारांचा फोटो दिला नव्हता. आणि या ठिकाणचे जे लोकल भाजपचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांना हा वाद माहित आहे की हंसराज आहिर हे त्यांच्यासाठी किती चांगल्या पद्धतीने काम करतील यावरती हा विजय निर्भर राहील. मी तुम्हाला एक याच्या जोडीने एक प्रश्न असा विचारू इच्छितो, आपसातले मतभेद हा भाग कायम राहील म्हणजे पक्षातलाच सपोर्ट पक्षातूनच होणारा विरोध या गोष्टी हा कायम राजकारणाचा भाग राहतात, पण आता जी महायुती आणि महाविकास आघाडी हे जे गणित आहे हे पहिल्यांदा होताना दिसेल तर त्याचा किती फरक पडणार आहे इकडे? या ठिकाणी स्ट्रेट 1-to-1 अशी फाईट असणार आहे, परंतु यामध्ये एक पाहण्यासारखी गोष्ट आहे की सुधीरभाऊ जरी या ठिकाणचे मोठे नेते असले तरी सिंपथी वोट घेण्यामध्ये आतापासूनच प्रतिभा धानोरकर यांनी पुढाकार घेतलेला आहे. ज्या पद्धतीने त्यांच्या विरोधात वडेट्टीवार यांच्या मुलीसाठी त्यांनी मत उमेदवारी मागितली होती आणि तसं पाहण्यास गेलं तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात त्यांचा मतदारसंघ येत नसताना देखील त्यांनी मागणी केली आणि तिकीट कापण्याचा प्रयत्न झाला होता. तशीच बाजू भाजपमध्ये देखील आहे. वडेट्टीवार जरी राज्याचे विरोधी पक्ष नेते असले तरी ते स्वतःच्या मुलीसाठी या ठिकाणाहून उमेदवारी घेऊ इच्छित होते, तर ते या मतदारसंघात किती काम करतील आणि या ठिकाणी प्रतिभा धानोरकरांसाठी विजय मिळवून देण्यासाठी ते किती प्रयत्न करतील मेहनत घेतील या हा देखील विचार करण्यासारखा भाग आहे. परंतु तशीच दुसरी बाजू भाजपमध्ये देखील आहे, कारण हंसराज आहिर या ठिकाणचे मोठे नेते आहेत, त्यांच्या पराभवामध्ये त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना जबाबदार धरलं होतं,
परंतु आता ते स्वतः काम करतायत भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी, त्यामुळे हे मतभेद काहीसे बाजूला जातील आणि मोदीजींच्या निवडणुकीमध्ये 400 पार जाण्यासाठी सुधीर मुनगंटीवारांसाठी ते नक्कीच प्रयत्न करतील असे देखील संकेत मिळत आहेत. काही अजून नावं जी आहेत ज्यांच्या ज्या नावांमुळे या निवडणुकीत फरक पडू शकतो, त्यापैकी एक नरेश पुजिया असेल, वामनराव चटप सारखे असतील असे जे काही, आणि या पद्धतीने मी विचारत होतो की महाविकास आघाडी आणि महायुती या पार्श्वभूमीवर, जसं तुम्ही सांगताय की मोदींना निवडून येण्याकरता महायुतीचे सर्व नेते एकत्र लढतील असा जो तुम्ही एक आशावाद व्यक्त करताय, तसंच महाविकास आघाडी म्हणूनही सर्व नेते एकत्र लढतील का, आणि तसं जर लढाई झाली तर ती कितपत तुल्यबळ होईल असं तुम्हाला वाटतंय? यामध्ये एक पाहण्यासारखं आहे की महायुतीमध्ये आपापसातले मतभेद हे बाजूला सारून मोदींसाठी टार्गेटेड मोदींसाठी करण्यासाठी काही वेळाकरता का होईना, परंतु आपले आपसातले मतभेद बाजूला ठेवले जातील. परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीने वडेट्टीवारांनी आपल्या मुलीसाठी शिवानीसाठी या ठिकाणी उमेदवारी मागितली होती आणि त्यामुळे इथल्या स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जी नाराजी आली त्यांच्याबद्दल, ती नाराजी कितपत दूर होते किंवा ज्या पद्धतीने राज्यात मराठा आंदोलन झाली तशीच मोठी आंदोलन याच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ओबीसींसाठी झाली, ज्या जे आंदोलन संपवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वतः चंद्रपूरला गेले होते आणि या कुणबी मतांवरतीच या मतदारसंघाचं पूर्ण हे असेल म्हणता येईल की कुणबी मत फार प्राबल्य असल्या कारणाने आणि ओबीसीचा टक्का, ओबीसी मत कोणाच्या बाजूने फिरतात हे देखील त्यासाठी महत्वाचं ठरणार आहे. तुम्ही कुणबी म्हणताय त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा परिणाम या मतदारसंघात किती होऊ शकेल? या ठिकाणी मला एक सांगावं असं वाटेल की मराठा कुणबी सर्टिफिकेटचा जेव्हा विषय आला त्यावेळेस ओबीसी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात विरोधात जात होते की अशा प्रकारचं सर्टिफिकेट देण्यात येऊ नये आणि त्याला पार्श्वभूमी होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी आंदोलन देखील झाली ओबीसींची. आणि ओबीसी आता जे कुणबी आहेत त्या ठिकाणी ते ओबीसीमध्ये सर्टिफिकेट घेतात, परंतु आणखीन त्यात भर पडू नये आणि आपला हिस्सा कमी करू नये अशी देखील मोठी हे होती. त्यामुळे जरांगेंचा विषय या ठिकाणी तेवढासा येणार नाही, परंतु त्यांना विरोध करणारे जे होते ते या ठिकाणी ओबीसी नेते मोठ्या प्रमाणात आहेत. थोडक्यात जरांगे पाटलांचा इफेक्ट जरी नसला तरी त्यांचा सकारात्मक नाही पण नकारात्मक प्रभाव नक्की पडेल असं तुम्हाला म्हणायचंय? येस, कारण राज्य सरकारने ज्या पद्धतीने मराठा मध्ये कुणबी सर्टिफिकेट देण्याचा प्रकार सुरू केला त्याचा विरोध देखील याच चंद्रपूर मधनं मोठ्या प्रमाणात झाला होता, त्यामुळे जरांगेंबद्दल या महायुती सरकारने ज्या पद्धतीचं काम केलंय त्याला जग नक्कीच इथल्या ओबीसी समाजाने फार विरोध केला होता. आणखीन एक महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे वंचित. वंचितनी राजेश बेले यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे, खरोखरच वंचित फॅक्टर इम्पॅक्ट करेल या मतदारसंघात? या ठिकाणी मी स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर एक वंचितचा फॅक्टर यावेळेस किती चालेल यावर देखील साशंकता आहे, कारण या ठिकाणची निवडणूक ही 1-to-1 फाईट मध्ये होईल असं म्हटलं जातं. वंचित जो उमेदवार आहे राजेश, त्यांच्याबद्दल एवढीशी फारशी चर्चा नाहीये, लोकांना तेवढा फेस नोन नाहीये आणि या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर वर्सेस सुधीर मुनगंटीवार भाजपचे महायुतीचे यांच्यामध्ये सरळ थेट ती लढत होणार आहे असं म्हटलं जातं. कारण आणखीन एखादा उमेदवार जो कुणबी समाजाचा असेल किंवा ओबीसी असता तर नक्कीच याचा फायदा सुधीर मुनगंटीवार यांना थेट झाला असता असं देखील म्हणता येईल. टक्केवारीचा जर हिशोब आपण पाहिला तर 2019 मध्ये धानोरकरांना, सुरेश धानोरकरांना साधारणतः 45.something अशी मतं मिळाली होती आणि हंसराज अहिरांना त्यावेळेला साधारणतः 41.56
57% मिळाले, म्हणजे 42% आसपास. हा, आणि त्यावेळेला सुद्धा वंचित बहुजन म्हणजे वंचितमुळे हा 1,16,00,000 मतं वंचितनी घेतल्यामुळे हा फरक पडला असं दिसून आलेलं. तुम्ही म्हणताय यावेळेला वंचितचा इम्पॅक्ट राहणार नाही, स्ट्रेट फाईट असेल. मग या दृष्टीने जर विचार केला तर सुधीर भाऊंच काम, सुधीर मुनगंटीवारांनी पालकमंत्री म्हणून केलेलं काम की सहानुभूती धानोरकरांची, ह्याच्यात कुठला कोणाचा पार्ट जड ठरेल असं तुम्हाला वाटतंय? या ठिकाणी सहानुभूती वर्सेस केलेलं काम असा अशी ही लढत समोर येणार आहे. त्याच पद्धतीचे काही स्टेटमेंट देखील सुधीर मुनगंटीवार धानोरकरांनी खासदारकी मध्ये केलेलं काम हा त्यांच्या त्यांचा प्लस पॉइंट असेलच, पण सुधीर मुनगंटीवारांचं जे कार्य आहे, जर भले ते पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेलं असलं तरी ते त्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यावरून आहे. म्हणजे मगाशी जे तुम्ही वर्गीकरण केलं, चंद्रपूर जिल्ह्यातले 4 विधानसभा मतदारसंघ आणि उरलेले 2 यवतमाळ. तर या पालकमंत्री म्हणून 4 मतदारसंघातलं जे कार्य आहे ते पुरेसं ठरेल का की यवतमाळमधले 2 जिल्हे इम्पॅक्ट वेगळा घडवून आणतील, या अर्थाने मी तुम्हाला विचारत होतो. याच अर्थाने मी सांगू इच्छितो की चंद्रपूर जिल्ह्यातल्या ज्या 4 विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी सुधीर मुनगंटीवार यांचं प्राबल्य आहे. त्यांनी पालकमंत्री असताना केलेली जी कामं आहेत त्यामध्ये मोठे मेडिकल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पासून सर्व व्यवस्था आणण्यापर्यंत सर्व जी कामं आहेत ती लोकांपर्यंत गेलेली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यासाठी म्हणाल तर सुधीर मुनगंटीवार हा फेस जो आहे तो लोकांसाठी परिचित असून विकासाच्या कामांसाठी सुधीर मुनगंटीवार हे ओळखले जातात. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील जे 2 विधानसभा क्षेत्र वर्णी आणि आर्णी म्हणून आहेत, जे 2 विधानसभा क्षेत्र आहेत ते त्यांच्यासाठी बाहेरचे 2 विधानसभा क्षेत्र आहेत यवतमाळ जिल्ह्यातले. आणि हे 2 मतदार विधानसभा क्षेत्र जे आहेत ते कुणबी बहुल आहेत आणि त्यातील आर्णी या मतदारसंघातनं प्रतिभा धानोरकर यांचं माहेर असल्या कारणाने तिथून त्यांना सपोर्ट मिळू शकतो. तर चंद्रपूर जिल्ह्यातनं त्यांना किती मतांचं प्राबल्य मिळतंय, कारण त्यात एक चंद्रपूरमध्ये असलेले जे विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार आहेत ते सध्या महायुतीमध्ये आहेत, त्यांनी महायुतीला समर्थन दिलं आहे, त्यामुळे ते नक्कीच सुधीर मुनगंटीवारांसाठी काम करतील आणि त्यांना यवतमाळ जिल्ह्यातील या 2 मतदारसंघातनं किती लीड मिळेल यावरती त्यांचा विजय निश्चित होणार आहे. थोडक्यात ही लढत तुल्यबळ म्हणायची की टफ, कट टू कट, टफ, सोपी, या सर्व वर्गीकरणात आपण या लढतीकडे कसं पाहायचं? ही निवडणूक कशी पाहायला गेलं तर कट टू कट होऊ शकते, परंतु जातीय समीकरणांवरती या ठिकाणी पाहिलं जातं आणि त्यामध्ये समाज कोणत्या बाजूने जातो यावर देखील आहे. परंतु विकासाच्या कामांसाठी आपण मी बहुतांश वेळा कधीच जातीचे गणित मांडत नाही, परंतु विदर्भातल्या या सीटवरती जातीची समीकरणं मोठ्या प्रमाणात मांडली जात आहेत आणि मागील काही दिवसांपासून ज्या जातींसाठी निवडणुका लढे लढले जात आहेत त्यामुळे कुठेतरी याचा फटका हा प्रस्थापितांना बसत आहे. वंचित बहुजन आघाडीने तर वंचितने आता उमेदवारी जाहीर करताना जाती उमेदवाराच्या जातीचा उल्लेख करणं सुरू जातीचा उल्लेख केला करणं सुरू केलेलं आहे. तर ते देखील त्यामुळेच आहे की आजपर्यंत उमेदवार जाहीर होताना कधीही उमेदवारांची जात लिहिली जात नव्हती, परंतु वंचितने ज्या पद्धतीने याद्या जाहीर केले त्यामध्ये एका रकान्यामध्ये त्यांची कोणती जात आहे ती त्याचा उल्लेख केलेला आहे. तर या ठिकाणी वंचित किती मतं घेत आहेत त्यावर देखील हा विजय निश्चित होणार आहे. दीपकजी, मी शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला. गेल्या वेळेला साधारणतः इकडे 64% मतदान होत, या वेळेला मतदानाची टक्केवारी वाढली
तर काय किंवा कमी झाली तर निकाल काय असेल? या ठिकाणी केडर वाईज जर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदान मोठ्या प्रमाणात काढलं, मतदारांना मतदान क्षेत्र पोलिंग बूथ पर्यंत कोण आणत आणि किती टक्केवारी वाढवतो, कोण वाढवतो, यावर देखील तेवढंच हे गणित टिकून राहणार आहे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद दीपकजी. यापुढे मी विदर्भातल्या इतर मतदारसंघांचा आढावा घेत राहू आपण, त्याचीही सविस्तर माहिती आणि चाललेला प्रचार आणि सर्व गोष्टींचा आढावा तुम्ही घेऊन आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवा, आपण लोकांनाही असंच माहिती देत राहूया. थोडक्यात सांगायचं तर तुमची जात कंची या आता प्रश्नावर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा गणित निकाल ठरणार की काय? म्हणजे ज्या जातीवादापासून जात नको म्हणणाऱ्यांपासून आपण प्रयत्नपूर्वक जात आणि जात विरहित समाजाकडे वाटचाल करण्याची धडपड करत असतो, पण याच जातीवर आजही राजकारण खेळलं जात आहे आणि याच या सगळ्या चंद्रपूरचा निकाल हा जातीवर आधारित लागणार आहे, ही जी माहिती आहे ही तशी काहीशी लोकशाहीला अस्वस्थ करणारच आहे, पण जे आहे ते कटू सत्य आहे, ते टाळता येत नाही. थोडक्यात काय, चंद्रपूरचा निकाल जो लागेल तो आता येणाऱ्या 4 जूनच्या दिवशी सगळ्यांनाच कळणार आहे, तोपर्यंत वाट पाहायची, बाकी काय. धन्यवाद. बर, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सूचना तुमच्या कॉमेंट्स जरूर खाली नोंदवा. खूप खूप आभार.